महानगर पालिका म्हणते आम्ही तसं करतो, सोलापूर स्मार्ट सिटी म्हणते नरेंद्र मोदी साहेब। कुठं स्मार्ट सिटी? अरे झोपडपट्टी एरिया म्हणजे झोपडपट्टीची एरिया आहे हो साहेब। आमच्या इंदिरा नगर मध्ये कोणी सुद्धा लक्ष देत नाही गरीबाकडे। जेव्हा इलेक्शनचा टाइम येतोय पटकन हात जोडत येते आमदार खासदार सगळे लोक। राज्यभरात सध्या अवकाळी पाऊस पडत असून सोलापुरात रात्रभर अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली असून पावसामुळे इंदिरानगर भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे। सोलापूरमध्ये महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना चांगलाच फटका बसला असून या पावसामुळे घरात पाणी शिरल्याने इंदिरानगर भागातील नागरिकांना आपली रात्र जागून काढावी लागली। यामध्ये नागरिकांचे सुद्धा प्रचंड नुकसान झाले असून त्यांच्या घरातील साहित्य या पावसामध्ये वाहून गेले आहे। आता या सगळ्या गोष्टीवर महानगरपालिका आपलं काय म्हणणं मांडणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। परंतु नागरिकांमधून या गलथान कारभारामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। रात्री बेरात्री असं जागा राहायचं काय लोकांना शोभत नाही आणि एक एक वाजता पाऊस जोरदार आला तर पाणी जाण्यासाठी रस्ते। स्वतः माझे यांच्या शेजारी माझं स्वतःचं घर आहे, आमच्या घरात सुद्धा पाणी आलंय तर कसं महानगरपालिका झोपे बिपे मारा लागले का? नागरिकाचं काय हाल आहे? नागरिकाचं काय सोय? काही सोय नाही। महानगरपालिका म्हणते आम्ही तसं करतो, सोलापूर स्मार्ट सिटी म्हणते नरेंद्र मोदी साहेब। कुठं स्मार्ट सिटी? अरे झोपडपट्टी एरिया म्हणजे झोपडपट्टीची एरिया आहे हो साहेब। आमच्या इंदिरा नगर मध्ये कोणी सुद्धा लक्ष देत नाही गरीबाकडे। गरीबाकडे तुम्ही असं मोठमोठे नेता लोक आहेत की जेव्हा इलेक्शनचा टाइम येतोय पटकन हात जोडत येते आमदार खासदार सगळे लोक। आता हे पावसामध्ये दोन वेळा असं पाणी सगळ्यांच्या घरोघरी पाणी आलेलं आहे, शिरलेलं आहे, कोणी सुद्धा आलेलं नाही बघायला। आम्हाला तर विनंती आहे आम्हाला पाणी जाण्यासाठी रस्ता करा। आमचे शीतल तेली मॅडम ताई विनंती करतो, आम्ही तुमचं मुलगा समजा आम्हाला तर आमच्या भारतरत्न इंदिरानगर येथील नागरिकांचं लय कळकळीची विनंती आहे, आम्हाला पाणी जाण्यासाठी जागा करून द्या। सगळ्याकडनं पाणी इकडच येत आहे भारतरत्न इंदिरानगर एरियामध्ये। सत्तर फूट रोड कुमटा नाका उडको कॉलनी आणि वरील लक्ष्मीनारायण टाकीज तिथून सुद्धा पाणी सगळं इकडच येत आहे। ह्या बोळामध्ये सगळ्यात उतर आमचंच बोळ आहे आणि आमचंच रांग आहे। विनंती करतो आम्ही, तुम्ही काय पण करा ताई मॅडम, तुमचं मुलगा समजा मला, पण आमच्या घरापाशी नागरिक लोकांना सोय करून द्या ताई। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।